भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद रावत उद्या शहरात येत असून विभागीय आयुक्तालयासमोरील शाहीनबाग समर्थक आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देणार आहे. तत्पूर्वी सकाळी भडकलगेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य वाहन रॅली काढण्यात येणार आहे. पोलिसांनी त्यांच्या रॅलीला ठराविक मार्गावरूनच परवानगी दिली आहे. ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद हे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी नियोजित दौऱ्यावर येत आहेत. ते आज रात्री सुभेदारी विश्रामगृह येथे मुक्काम करतील व दिनांक 23 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता भडकलगेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मिल कॉर्नर येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून औरंगपुरा मार्गे फुले दाम्पत्यास अभिवादन करून सावरकर चौक मार्गे सिल्लीखाना सिग्नल क्रांती चौक पासून सिडको बस स्टँड मार्गे टीव्ही सेंटर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील NRC कॅम्प शाहीनबाग यांना भेट देतील असे शाह मिर्झा यांनी सांगितले. 23 फरवरी को UP के मशहूर और मारूफ दलित लीडर और भीम आर्मी के चीफ चंद्रशेखर आज़ाद औरंगाबाद तशरीफ़ ला रहे हैं, इसलिए वो औरंगाबाद शाहीनबाग में भी तशरीफ़ लाएंगे और दोपहर में 2 बजे से 5 बजे तक एक अवामी प्रोग्राम से खिताब करेंगे और बाज़ाब्ता इसकी औरंगाबाद सिटी पुलिस की जानिब से परमिशन भी मिल गई है. इस मौके पर शहरियाने औरंगाबाद से अपील है कि भीम आर्मी के चीफ चंद्रशेखर आज़ाद औरंगाबाद शहर में पहली बार तशरीफ ला रहे हैं, इसलिए आवाम से गुजारिश है कि इस मौके पर ज़्यादा से ज़्यादा तादाद में शिरकत करें.